रत्नाका मी नेऊन देणार पेन्स. मी नेऊन देणार आहे. मीच देणार सखा. सांगितलं ना मी नेऊन देणार पेन्स. मी देणार सखा. तात्यांनी सगळ्यांना खोलीच्या बाहेर हाकलवलंय, आठवतंय ना? हा, आता या घरात तात्यांबळूच्या खोलीत जायची हिंमत माझ्या एकटीत आहे. हे चुकीच आहे. हेच बरोबर आहे. अरे मी जाऊन जरा वातावरण नॉर्मल करून येते, मग जा तुमच्या पैकी कुणी. हा रत्नाका तुम्ही नेहमी तुमचंच खरं करतात. हा जा तिकडे. कोणाच्या नाही लागले. अगं आदिती काय हे सांडली असती ना आता पेज. सॉरी. हा ठीक आहे, पुढच्या नीट बघून चालत जा. हो. सगळ्यांना चाव्या हव्या आहेत तर मग घराच्या वाटण्या करून टाकूया. अदिती. हा सॉरी, तुम्ही काही विचारलं का? हा काही झालंय का? नाही काही नाही. मग तू अदिती या अदितीला काय झालंय? काय झालं? 440 वोल्टचा झटका लागल्यासारखी सुन्न पडलीये. का का म्हणजे तुम्हाला पण नाही माहिती? आम्हाला कसं माहिती असेल? ते मला ती तुमच्या खोलीतूनच निघाल्यासारखी वाटली ना म्हणून मी विचारलं. आदिती तर खोलीत आलीच नाही. मग तिच्या चेहऱ्याकडे पाहून असं का वाटलं काहीतरी भयंकर घडलंय? आदितीने बहुतेक आमचं वाटण्यांविषयी झालेलं बोलणं ऐकलेलं असो, त्याशिवाय एवढं भयंकर काय घडू शकतं या घरामध्ये? तात्या मी आत येऊ? ये ना ये. काय आणलंय? पेज आणली आहे बयोसाठी. कोमट छान बयो करते ना नेहमी सगळ्यांसाठी तशी. आदित्य अगं काय झालं? तुला कोण काही बोललं का? तात्यांनी मला हे मानाचं पान दिलं होतं, आठवत तुला? हे कुटुंब एकत्र ठेवण्याची जबाबदारी दिली होती तात्यांनी मला, पण मी कमी पडले. प्लीज रडू नकोस. आणि आदिती आता जे काही घडते त्यात तुझी काहीच चूक नाही. माझी चूक आहे सर, मी ती जबाबदारी नाही पार पाडू शकले. चुकले मी सर, चुकले. तात्या ते चुकलं माझं, म्हणजे माफ करा ना मला. काय ग रत्ना, अचानक अशी गोगल काय कशी झाली तुझी? तात्या काही बोलले का? मी काय बोलू तुला? छे छे. तात्या कशाला काय बोलतील मला? तात्या मला बोलतील का? काहीतरीच काय आपलं मग? मग तात्या. अगं मला काय विचारतय, तुलाच माहिती ना सगळं. ते हा अगं बयो, ते ना मीच सगळ्यांशी शांतपणे प्रेमाने बोलायचं ठरवलंय. बापरे, मग या धक्क्याने मला परत चक्कर येईल वाटत. बयो ते चक्कर बिक्कर अभद्र काहीच बोलू नकोस तू. आता काही होऊ देणार नाहीये तुला. आम्ही आहोत ना सगळे. हो तुम्ही सगळे आहात ग, पण सगळे एकत्र आहात का? ते पण होईल बयो, खात्री आहे मला. तात्या तात्या ते बयोला घ्या. नको. सगळे जेवलेत का? नाही अजून, पण जेवतील. ते जेवल्यानंतर घेईन मी. जातो. बर रत्ना, माझा सगळ्यांना निरोप सांग.
म्हणावं सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र बोलवलंय. बयोनी सांगितले असं सांग. बर. बयो, तुझा निर्णय पक्का आहे? वाटण्या करण्याने घरातले वाद थांबणार असतील तर अजून उशीर का करायचा? ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं. आदिती, तू या सगळ्याचा स्वतःला का दोष देतेस? आदिती, मी किती वेळा चुकलो पण प्रत्येक वेळी तू सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत आलीस. पण तरी बयोजींना वाटण्या कराव्याशा वाटतात म्हणजे मी हरलेच ना. म्हणजे सेठ, मी तात्या आणि बयोजींचं बोलणं ऐकलं. ते या घराच्या वाटण्या करण्याचा निर्णय घेतात. हे काय होऊन बसलंय? हे सगळं माझ्यामुळे सुरू झालंय आणि आता वाटण्यांपर्यंत पोहोचतंय. असं रडत बसून नाही चालणार. काहीही करून मलाच हे थांबवायला हवं. तात्यांनी आणि बयोआजींनी दाखवलेला विश्वास खरा करून दाखवायची एक संधी हवी आहे मला. हे काय, अजून कोणीच जेवायला आलं नाही? बघा ना, केव्हाचा निरोप पाठवलाय, ताटं वाढलीत हे पण सांगितलं, पण अजून कोणाचाच पत्ता नाहीये. मी ही अशी रिकामी पंगत कधीच पाहिली नाही. उभ्या आयुष्यात मी कधी एकटा जेवलो नाही. माझ्या घशाखाली नाही उतरणार. थांब बाप्पा, ताटावरून उठलास तर याद राख, तिकडे बयोनी पेज घेतली नाहीये. म्हणाली सगळ्यांचं जेवण झालं की मग मी पेज पिन म्हणून. काय? हो ना, आता सगळेच जण हट्ट करू लागले तर कसं चालायचं? तू बस, मी आणते एकेकाला बोलवून. हा, आणि ते बयोने निरोप पण दिलाय. जेवण झाल्यानंतर सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलंय. कशासाठी? नाही, काही माहिती नाही, पण काहीतरी बोलायचंय म्हणालीय. काय बोलायचं असेल? ते आता सगळे आले आणि बयोबाई सांगतील तेव्हाच कळेल ना. मला तर बयोबाईंची भीतीच वाटायला लागली. केव्हा काय करतील सांगता येत नाही. तेही खरंच म्हणा. तुला माहिती आहे का, या गोकुळ निवासच्या अंगणामध्ये तब्बल 30 प्रकारच्या वेगवेगळ्या औषधी वनस्पती आहेत. खरंच हे गोकुळ निवास म्हणजे एक उत्तम टुरिंग पॉइंट आहे. सर, एवढं सगळं होऊन तुम्ही कसं काय एवढं रिलॅक्स राहू शकतो? सिद्धार्थ, अरे तू खूप पॅनिक होतोयस रे. सर, बयोआजी या घराच्या वाटण्या करायला निघाली. तेच तर मला हवंय. आणि मला ते नकोय. हो, मला ते नकोय. सर, मी सगळ्यांना त्यांच्या स्वप्नांची जाणीव करून दिले कारण मला अमेरिकेला जायचं होतं म्हणून. पण त्यासाठी या घरच्या वाटण्या झालेल्या मला नाही बघणार. अरे चांगलंय ना. आणि तुला सुद्धा तुझा हिस्सा हवाच होता ना? हो, मला माझा हिस्सा हवा होता, पण त्याची कारणं वेगळी आहेत. कारण मला पैसे हवे होते, पण त्यासाठी या घरच्या वाटण्या हव्या अशी माझी इच्छा नाहीये. मला बाहेरून दुसरीकडून कुठून पैसे आले असते किंवा मला कोणी फायनान्स केला असता तर मी माझा हिस्सा मागितला नसता. आधीच या घरातल्यांपासून दुरावलोय. उद्या अमेरिकेला गेल्यावर मी वेगळा राहणारच आहे, पण त्यासाठी मला हे घर वेगळं झालेलं नकोय. भीती वाटते जर वाटण्या झाल्या तर या घरचे एकमेकांपासून वेगळे होतील याची भीती वाटते. हा, असा विचार करायला लागला ना तर सगळंच फसेल. हे बघ सिद्धार्थ, अरे बयो आणि तात्या जरी म्हणाले ना की आपण वाटण्या करू तरी असं घडणार नाहीये, कोणी वेगळं होणार नाहीये. आता तूच बघ ना की सगळ्यांनी जाव्या घेतल्या पण सगळे एकाच छताखाली राहतात. तसं वाटण्या झाल्या ना तरी सगळे एकाच छताखाली राहतील. बघ, मी सुद्धा ह्या सगळ्यातून गेलोय कारण माझं एक मोठं कुटुंब आहे. मी जे वेगळं पडलो ना ते ह्या महालक्ष्मीच्या मूर्खपणामुळे. तिला मोठं सासर नको होतो, पण माझ्या मुलीचं तसं नाहीये. ती सगळ्यांना धरून चालणारी आहे. किती वाटण्या झाल्या ना तरी ती माणसं तुटू देणार नाही. ते आहेच. आदिती हे घर जोडून ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करते, पण सिद्धार्थ, अरे किती विचार करतोयस तू.
तू जसा विचार करतोयस ना तसं काहीही होणार नाहीये. आणि तू बघशील, तू ज्या वेळेला अमेरिकेला जाशील ना तेव्हा हे संपूर्ण देशमुख कुटुंब एकत्र होऊन तुला निरोप द्यायला एअरपोर्टवर आलेलं असेल. या वाटण्या कागदपत्री रे. अरे हे काय, अगं कुणीच आलं नाही ना. हो ना, कुणी आलं नाही. अहो का नसेल आले माहिती का तुम्हाला? अजून कुणीही जेवलं नसणार. एकापेक्षा एक हट्टी आहेत सगळे. अहो सुहास आपल्या घरात कार्यक्रम असल्यावर बोलतो ना, तो भुंगा तो आणता का जरा? का अगं, सकाळला सांगितलं तर आणलं बोलून सगळ्यांना. अहो भुंगा आहे ना, तुम्ही आणा ना जरा. बर गे. अगं पण खरंच ह्याची गरज आहे का? आता पुन्हा याचा उपयोग होईल असं वाटत नाही मला. असं का बोलतेस तू? अहो या यंत्रांनी सगळे सोहळे साजरे करण्यासाठी सगळ्या देशमुखांना एकत्र आणलंय. पण एकदा वाटण्या झाल्या की कसले सोहळे आणि कसले एकत्र येणं. कुणाला एकत्र येण्याची गरज नाही किंवा कुणाला बोलवायची गरज नाही. मग काय उपयोग आहे याचा? हे बघ, पुन्हा एकदा विचार करा. माझा विचार झालाय. आज कशाला स्पीकर सुरू केलाय? अहो हे काय झालंय? हे जमतंय का तुम्हाला? अयो आजी, चला सगळे देशमुख हॉल मध्ये या. बयोयाची नक्कीच वाटण्यांविषयी सांगण्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलवत असणार. नाही, काही करून हे थांबवायला हवं. चला सगळे देशमुख हॉल मध्ये या. थांबा बयोयाजी. द्या तुम्हाला किथे. बयोयाजी काय करताय तुम्ही? मला माहितीये तुम्ही सगळ्यांना बोलवताय कारण तुम्हाला वाटण्यांविषयी बोलायचंय सगळ्यांशी, हो ना? सुन बाई, तुला कळलंच आहे यापुढे ह्या घरची चूल एक नसेल. आता बयोने हा निर्णय घेतलेलाच आहे तर सगळ्यांना सांगून टाकूया ना. बयोजी असं का करताय तुम्ही? तुम्ही गुढीपाडव्याला संकल्प केलाय की या घरची चूल कायम एक असणार. हो सुन बाई, दरवर्षी मी हाच संकल्प करते पण हा संकल्प पूर्ण होईल असं नाही होत ना. या देशमुख कुटुंबातली चूल एक असावी या मागचा हेतू एकच, या घरातला आनंद एक असावा, यातली नाती एकत्र नांदावीत. कापड नवं असताना तोवर त्याचे धागे एकमेकांना घट्ट धरून असतात, पण जसं कापड जुनं होतं ना तसे त्याचे धागे विरतात. मग कापड फाटू लागतं. आपण म्हणतो हे कापड जुनं झालं, अशा वेळी फाटू द्यावं ते कापड. उगीच नको तो हट्ट धरून बसायला नको. तसंच झालंय आपल्या घराचं. सध्या देशमुख कुटुंबाचे धागे एकमेकांना धरून ठेवायला नाही म्हणताय. अगं मी किंवा तू रफू किती करणार? आणि कापड जुनं झालंच नसेल तर? बयोजी ताणून धरलं तर नवं चांगलं टिकणारं कापड सुद्धा फाटत. तेच झालंय आता, सगळ्यांनी गोष्टी ताणून धरल्यात. तेच ना, सगळ्यांनी गोष्टी ताणून धरल्यात. प्रत्येकाला आपल्या मनाने जगायचंय. त्यात फक्त स्वतःचा विचार आहे, कुटुंबाचा नाही. आता आमच्या गोष्टी कोणाला पटत नाहीये पण त्यांचं पण काही अगदी चुकत नाहीये ग. काळानुसार राहणीमान बदलत. मी आणि तात्या आता जुने झालो आहोत. आता आम्हाला आमचे विचार काळानुसार बदलावे लागतील ना. नाही बयोजी, उलट आत्ता तुमच्या विचारांची गरज आहे. जेव्हा नाती दुरावतात, फॅमिलीज डिवाइड होतात, अशा वेळी घरची चूल एक ठेवून कुटुंब बांधून ठेवायची गरज आहे. आणि हे तुम्ही इतकी वर्ष सांभाळलंय मग आता का असं बोलताय? हो सुनबाई,
पण आता ही जबाबदारी सांभाळणं कठीण होऊन बसले. बयाजी तुम्ही नका ना काळजी करू, तुमचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही आहोत ना. सुनबाई तू प्रयत्न करशील का? पण बयो म्हणते ना ते पण बरोबर आहे, धाक दाखवून देखील कुटुंब एकत्र बांधता येतात, पण अशा कुटुंबामध्ये माणसं एकत्र असली तरी पण एकमेकांपासून खूप लांब असतात ते. पण कुटुंब एकत्र राहावं ही भावना कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याच्या मनात असावी लागते. बाळ अगं इतक्या वर्षाचा माझा अनुभव सांगतोय की आता मोठी कुटुंब लोप पावत चालली आहे. सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी झाले, देवाच्या राज्यापासून एकत्र कुटुंबाला शाप आहे विभक्त होण्याचा. रामायणात गादीवर कोण बसणार यावरून वाद झाले, महाभारतात कौरव पांडव एकमेकांचे कट्टर वैरी झालेत. अगं त्यांच्या समोर आपण कोण आहोत? शेतात पडलेले बाण मनापर्यंत कधी पोहोचतात हे समजत सुद्धा नाही. वर्षानुवर्ष 30-40 जणांना पोटात घेऊन वाढलेले वाडे आता पडतायत. तिथे विभक्त कुटुंबासाठी बिल्डिंग उभ्या राहत आहेत, तिथे देशमुख तरी कसे अपवाद असणार? उभ्या भारतात असं एकही घर सापडणार नाही जे वाटणीला सामोरे गेलं नाही. ह्यात काहींनी आनंदाने आपला हिस्सा घेतला तर काहींनी मनावर दगड ठेवून स्वतःचा हिस्सा घेतला. खरं ओस पडली, शेतात बांध पडले, बँकेत आलेले पैसे जमा झाले आणि आई बाप 4 महिने या मुलाकडे तर 4 महिने त्या मुलाकडे जाऊन राहत आहे. त्यांच्याही वाटण्या झाल्या. तू सांग या सगळ्यांना देशमुखांचं घर किती वर्ष अपवाद ठरणार आहे? आजी बयोजी मला पटतंय तुमचं म्हणणं, पण आपण प्रयत्न तर केले पाहिजेत ना. प्लीज माझ्या समाधानासाठी देशमुख कुटुंब वाटणीच्या शापाला अपवाद हे ठरवण्याची एक शेवटची संधी द्या प्लीज. हे आठवते तुम्हाला? हो, हे कुटुंब एकत्र बांधून ठेवण्याची जबाबदारी दिली होती मी तुझ्यावरती आणि तूही ती मनापासून पाळलीस, पण इतरांचा तुला सहकार्य मिळालं नाही तर तुझी काहीच चूक नाही ना. तात्या पण ही जबाबदारी दिली होतीत ना तुम्ही मला, मग एकदा मला शेवटचा प्रयत्न करू दे ना. बर थँक्यू. काय झालं बयो? बयो अगं आता तरी सांग ना का बोलवलंस? हो माईक वरून अनाउन्स केलं असं काय झालं? हो ना, काही महत्वाचं आहे का? हॅलो एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांना बोलावलंय कारण बघा आपल्या बयोजींना आता बरं वाटतंय. सगळे सकाळपासून खूप टेन्शन मध्ये होते, बयोजींच्या खोली बाहेर फेऱ्या मारत होतात सगळे, पण बघा ना बयोजी आता बरे आहेत. त्यांना तुम्हा सगळ्यांना भेटायचं होतं म्हणून बोलावलं. हो ना बयोजी? हो खरंय. बयो बयो बाई तुम्हाला असं बघून खूप बरं वाटतंय. हो हो पण बयो नक्की बरं वाटतंय ना तुला, खरंच काही त्रास होत नाहीये ना? बयो मला तरी वाटतं तू अजून आराम कर. अरे काळजी करू नका, मला खरंच बरं वाटतंय.